गाड़ीवरती यायचं, याच्यानंतर लगेच आपली कुस्ती लागणार आहे. हॅलो हॅलो, ऐका ना, थोडा माईकचा आवाज वाढवा, निवेदकाच्या माईकचा आवाज वाढवा थोडा. हॅलो, कुस्तीला 1000 रुपये आणि कुस्तीला सुरुवात झाली. दोन्ही पहिलं कळ निकेप घातलेला कार्तिक काटे आणि वाघाच्या काळजाचा पोरगा भारत मतने, अशी कुस्तीला सुरुवात झालेली आहे. डोक्याला डोकं लागलं, लक्षवरती लक्ष लागलं आणि कुस्तीला सुरुवात झाली. काय कुस्तीची संभावना आहे का जरा? एकीकडे वाघ आहे तर एकीकडे आग आहे. आगीला हात लाव भाजल अशी शक्यता आहे आणि वाघाला हात लाव झडप मरल शक्यता आहे, अशी कुस्तीची संभावना झालेली आहे. आग कधी शीतल असू शकत नाही आणि वाघ कधी कृपाळू असू शकत नाही, अशी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. शेवटची पुकार, लास्ट शेवटची, शेवटचे सिकंदर से आखाड्यावरती गणेश जगता आखाड्यावरती अजिंक्य पोळेकर यांचे या कुस्तीला 1000 रुपये. एक नंबर आणि शेवटच्या कुस्तीसाठी शिकंदर शेठ दगडे उपाध्यक्ष वेल्हे तालुका काँग्रेस कमिटीचे विरुद्ध 1000 रुपये. अशी गदेच्या मेंगाई केसरी या गदेच्या मानासाठी कुस्ती होणार आहे. या कुस्तीसाठी मेंगाई देवस्थानचे अध्यक्ष प्रकाशदादा पवार, उद्योजक मनोज शेठ मांढरे, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट सीताराम पवार, अण्णासाहेब शिद्रुक यांचे स्मरणार्थ उमेश शिद्रुक, राजेश शिद्रुक, तसेच पुणे महानगरपालिकेचे अभियंता नितीन शेठ साबळे, वेल्ह्याचे सरपंच संदीप नगिने, त्याचप्रमाणे मेंगाई देवस्थानचे विश्वस्त सुनील गुरु, त्याचप्रमाणे मेंगाई देवस्थानचे खजिनदार श्री सुनील राजवडे यांच्या वतीने ही कुस्ती एक नंबरची आणि शेवटची कुस्ती लावण्यात येणार आहे. हा, शरीर माणसाचे आणि काळीज वाघाचे हीच तर यांची आदा म्हणून महाराष्ट्रातील जनता पैलवानावरती फिदा, अशी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. ऐका जरा कुस्तीचं सांगतो, मातीतील घाम म्हणजे कुस्ती आणि मनातील राम म्हणजे कुस्ती. मातीत घाम गाळल्याशिवाय कुस्ती होत नसते, मनामध्ये राम असावा लागतो, कुस्ती होत असते. बापू चोरगे सरपंच वांगणी, तसेच शिवाजी चोरगे उपसरपंच वांगणी यांच्याही कुस्तीसाठी प्रत्येकी 5000 रुपये देणगी आलेली. त्याचप्रमाणे सुनील भाऊ गायके पाटील यांच्याही 5000 रुपये इनाम आलेलं आहे. कार्तिक काटे आपले इथं महाराष्ट्र केसरीची स्पर्धा किती प्रतिष्ठेची मानली जाते. जसं 2011, 12 आणि 13 ला नरसिंह यादव महाराष्ट्र केसरी झाले, त्यांना DYSP पदवी मिळाली. नंतर याच्यानंतर जी एक नंबरला कुस्ती होणार आहे सिकंदर से आणि गणेश जगताप, त्या कुस्तीला या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार दमदार आमदार यांचे 5001 रुपया इथं जाहीर केलेले आहेत. ट्रिपल कर्नाटक केसरी कार्तिक काटे लढतो या कार्यावरती. भारत मध्येने एकेरी पटकावण्याचा प्रयत्न केला होता, तो हल्ला धुडकवला कार्तिक काटेना. तनोत्रयंती इति तंत्र इति यंत्र महा, मानवता हाच धर्म मानला जातो कुस्तीमध्ये. मननांत त्रयंती इति यंत्र इति मंत्र महा, कर्माची पूजा केली जाते कुस्तीमध्ये, असा हा कुस्ती खेळ या वेल्हे मुक्कामे चालू आहे. ट्रिपल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि भारत मध्ये मुंबई महापौर केसरी. सेव नाही करेक्ट.
पैलवानावरती खर्च करणारी मंडळी कार्य सम्राट आमदार दमदार आमदार संग्राम दादा थोपटे यांचे एक नंबरच्या कुस्तीला 5001 रुपये इथे जाहीर केलेले आहेत। संग्राम दादा थोपटे आमदार समर्थक शिवाजी बाबासाहेब चोरगे यांनी जाहीर केलेले 5001 रुपया। चला कुस्ती करायचे भारत मध्ये कुस्ती करा कार्तिक काटे कुस्ती करा। अनेक कुस्ती शौकीनांच्या नजर आपल्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत। कुस्ती करायचे एकेरी पटाला लागला भारत मध्ये एकेरी पट काढलेला आणि त्यातून बचाव करतोय आणि बचलेला आहे कार्तिक काटे। एक चकमक पाहायला मिळाली अशी कुस्ती स्वयंभू मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी जगावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगावं मरावं तर धर्मवीर संभाजी महाराजांसारखं मरावं शिकावं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिकावं आणि खऱ्या अर्थानं मर्दाने या लाल मातीमध्ये घा। 1962 ला भगवान मोरे 1963 ला स्पर्धा रद्द झाली 1964 आणि 65 या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र के श्री गणपत खेडकर। आणि मी कुस्ती निवेदक प्रवीण ठवरे माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी संतोष अप्पा दसवडकर यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी त्यांचा आभारी आहे। संकेत शेटकोंडे आणि निखिल गायकवाड यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी ज्ञानेश्वर गोरोड यांच्याकडून माझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे मी त्यांचा आभारी आणि एकेरी पट काढला होता आणि आता भारत मध्ये रकालेला आणि गरगर चक्कार भिंगायला लागला। आपला महाराष्ट्र केसरीचा इतिहास चालू होता 1964 आणि 65 ला या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर। 1966 ला दिनानाथ सिंह ते पुढे हिंद केसरी झाले 1967 आणि 68 चंबा मुतना 29 नोव्हेंबर 1969 ला गोकुळस्थ तालमीचे कैलासवासी हरिश्चंद्र बिराजदार मामा महाराष्ट्र केसरी झाले आणि लातूर जिल्ह्याला मानाची गदा मिळवून दिली हरिश्चंद्र बिराजदार मामा 1970 आणि 71 दादोमामा चौगुले महाराष्ट्राचा तिसरा डबल महाराष्ट्र केसरी झाला 1972 आणि 73 लक्ष्मण वडा महाराष्ट्राचा चौथा डबल महाराष्ट्र केसरी 1974 ला युवराज पाटील हा बोला एक नंबरचे दोन्ही पैलवाना कडेरतिया बऱ्याचदा आपल्याला पुकार दिलेला आहे सिकंदर से आणि गणेश जगताप अबल कृपया शिवराज बापू शेंडकर युवक अध्यक्ष वेल्ला तालुका काँग्रेस 1000 रुपये या कुस्तीला। हा बोला शेवटच्या जी कुस्ती होणार आहे त्यासाठी आखाड्यामध्ये जे आपण पुढं बसणारी जी मंडळी आहेत त्यांनी कृपया एकदम मागे सरकून बसायचे शेवटच्या कुस्ती जी होणार आहे त्यासाठी आखाड्यातले लोक मागे सरकून बसा। हो या महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये गदा मिळवली कोणी 1974 ला युवराज पाटील वयाच्या 16 वर्षी महाराष्ट्र केसरी मानाची गदा खांद्यावरती घेतली 10वीच वय या वयामध्ये महाराष्ट्र केसरी मानाची गदा खांद्यावरती घेतली युवराज पाटील यांनी। आणि सगळ्यात कमी वजन गटामध्ये गदा कोणी घेतली 1988 सालचे महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगरनाळा
यांनी मानाची गदा खांद्यावरती घेतली. सगळ्यात कमी उंची मध्ये महाराष्ट्र केसरीची गदा कोणी खांद्यावरती घेतली? 2010 सालचे महाराष्ट्र केसरी ज्यांनी रोहा रायगडचं अधिवेशन गाजवलं आणि सगळ्यात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी म्हणून गणला तो समाधान घोडके. असा महाराष्ट्र केसरीचा इतिहास. आणि मगाशी लढून गेला तो 2018 सालचा महाराष्ट्र केसरी ज्यानं जालन्याचं अधिवेशन गाजवलं. असा बालारोपी क्षेत्र करमाळा तालुक्यातील खडके गावचा त्यानं माऊली जमदाडेवरती मगाशी विजय मिळवला भैरल्या टांगेवरती. असा माऊली जमदा बालारोपी क्षेत्र लढून गेलेला आहे. कुस्ती करा पहलवान. बराच वेळ झाला आपली कुस्ती चालू आहे. कुस्ती करायची आहे. अनेक कुस्ती शौकीनांची गर्दी झालेली आहे पण प्रत्येक जण कुस्तीतला दर्दी झालेला आहे. कुस्ती करा. मगाशी म्हटलेला आहे कुस्ती कोणालाही करता येत नसते. 10-10 वर्षाचं तपका लावावं लागते तालमीमध्ये. रोज लाल मातीचा घामानं चिखल करावं लागतोय तालमीमध्ये. त्यावेळेस सिद्ध होत असते. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय लोक प्रसिद्ध करत नसतात. अशी स्वतःला सिद्ध केलेली पोरं आखाड्यावरती लढतायत. 100 रुपये पावशेरचा ब्रँड पिऊ नका. 50 रुपये लिटरचं पोराला दूध पाजा. पोरगा पहलवान होईल. 8000 रुपये किलोचा मावा गोळा खाऊ नका. पण 1000 रुपये किलोचं पोराला बदाम चारा. पोरगा पहलवान होईल. काय करायच्यात पायलीची 15? घरामध्ये एकच असावा पण तो सगळ्याला थोर असावा असा पहलवान असावा ज्यांचं नाव पंचमुखी होतंय. हा जो कुस्ती जर बराबरीमध्ये सुटली तर जो गाव इनाम देणार आहे तो स्वीकारावा लागणार आहे. कुस्ती करायची आहे. अनेक कुस्ती शौकीनांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या आहेत. मनोमने सर्वजण संकल्प करायला लागलेले आहेत मी माझ्या घरामध्ये पहलवान तयार करणार. असा सर्वांचा मनामने मनोमनामध्ये संकल्प चालू झालेला आहे. ही कुस्ती जर निकाली झाली तर गणेश जागडे साहेबांचे 2000 रुपये भारत मज्ञानी कार्तिक काटे. अनेकदा ही कुस्ती झालेली आहे. कुस्ती हे जीवन या युट्यूब चॅनल वरती आणि महाखेल कुस्ती या दोन युट्यूब चॅनल वरती आपल्याला लाईव्ह प्रेक्षकन पाहायला मिळतंय. या दोन्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अरे कुस्ती करो. हा नम्रता आणि निष्ठा त्याचं नाव पहलवान आहे. गोविंदा त्या दोन्ही पहलवान नम्र आहेत. नम्र आणि निष्ठा हा पहलवानाचा खऱ्या अर्थानं दागिना आहे. किती झाडा एवढा जरी पहलवान असला तर त्याच्या गुरुजवळ गेल्यानंतर तो चरण स्पर्श करतो याला म्हणतात नम्रता. नम्रतेचं एक उदाहरण आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे नम्र झालो भूता तेने कोंडिले अनंता. भूताच्या अंगी जरी नम्रता असली तरी अनंत कोटी ब्रह्मांडाला कोंडण्याची ताकद नम्रतेमध्ये. असे नम्रता आणि निष्ठावान पहलवान आखाड्यावरती लढताय. दोन्ही पहलवान बराच वेळ झाले कुस्ती झालेली आहे. कार्तिक काटे कुस्ती करिये. भारत मध्ये कुस्ती करा. आपल्या दोघांचंही नाव आहे. बेधडक लढणारे पोर म्हणून नाव आहे. कुस्ती करा. हो अजून काही घडलेलं नाही. कोणी कब्जा सुद्धा घेतलेला नाही. हे खऱ्या अर्थानं कसबाय स्वयंभू मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टच या मर्दानी खेळाला प्राधान्य दिलेलं आहे. पहिला धने निरोगी काया, दुसरा धने पुत्र छाया, आणि तिसरा धने घर में माया. आणि चौथ्या धनाला आपण सर्वजण सर्वस्व मानतो ते पैशाचं भौतिक धन. पण
खऱ्या अर्थाने पहिला जणे निरोगी काया अशी निरोग आणि सदोर शरीराची पोर घरामध्ये तयार करा। ट्रिपल कर्नाटक केसरी कार्तिक काटेचा कब्जा घेतला भारत मध्ये ना, कार्तिक काट्याने भारत मध्ये कब्जा घेतलेला आहे। गणेश जगताप सिकंदर से बराज वे जला आलेला आहे। चला काड्यावरती चला कुस्ती मध्ये पुन्हा कुस्तीला सुरुवात। एक नंबर चे दोन्ही पहलवान एक आलेला आहे सिकंदर शेख आलेला आहे। गणेश जगताप चला भारत मध्ये आणि कार्तिक काटे बहुत कमाए हीरे मोती लेकिन कफन को जेब नहीं होती। नंगा आया और नंगा गया कोई कमाया कोई ने कुछ नहीं कमाया। पहलवान कुश्ती नहीं छोड़ेगा ऐसी कुश्ती नवजीत पोरा कड़े लड़ता है पहलवान कुश्ती करा नहीं नहीं छोड़ने का कुश्ती हलगी वाले हलगी वाले जरा आकाड़े मध्य बसले पुढ़ मंडली थोड़े मागे सरकार तो बर हो। एक नंबर ची कुश्ती पांच मिनटा मध्य जर निकाली तर इत जाहिर करता अजिंक्य पोळेकर पांच मिनट जर निकाली जाली तर 6000 रुपये इनामाला इनाम देना है। ग्रामस्थ मंडळी तुम्ही कृपया उठून मागे बसा जरा ग्रामस्थ मंडळी कृपया उठून मागे बसा। भव्य जंगी बैठकीला अडचण येत आहे। कोदवडे फाटा तळ्याचा माळ तालुका वेल्हा जिल्हा पुणे सर्वांसाठी एक खुशखबर आहे। महाशिवरात्री निमित्त भव्य जंगी बैलगाडा शर्यत ओपन मैदान गुरुवार दिनांक 3/3/2022 रोजी कोदवडी फाटा तळ्याचा माळ तालुका वेल्हा जिल्हा पुणे राष्ट्रवादी चषक बावऱ्या ग्रुप कोदवडी छोटा बावऱ्या मनोज दादा शिळिमकर बावऱ्या ग्रुप चे मालक जाहीर करताय। कोरोना नंतर बैलगाडा शर्यत ही चालू झाल्या आणि कुस्ती मैदान ही चालू झाली। दोन्ही पहिलवानांना गोविंद तात्यांनी समज दिलेले पाठीमागा सरू नका कुस्ती मध्ये करा। कार्तिक काटे भारत मध्ये कुस्ती करा। पंचही तगड़े लाभलेले त्या कुस्तीला दोघांचे खऱ्या अर्थाने नाव आहे हा ट्रिपल कर्नाटक केसरी। कर्नाटक मध्ये धुमाकूळ घातलेला आहे कुस्तीचा आणि हा भारत मध्ये आपण कुस्ती करा। कार्तिक काटे पहलवान कुस्ती करे दुसरी कुस्ती चालली अजून पहिली वाई भारत मध्ये पाठीमागे सरकू नका कुस्ती मध्ये करायचे पहलवान मध्ये घ्या। बऱ्याचदा ही कुस्ती झालेली आहे माईकवरी आलो 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 माईकवरी आलो सिकंदर से एक नंबर लढणारा पहलवान
बराच वेळ झाला आलेला आहे. गणेश जगताप सिकंदर शेखचा आजचा प्रतिस्पर्धी आखाड्यावरती आपली कुस्ती लागणार आहे. टाइम समझ गए क्या? कुस्तीचा टाइम दिलेला आहे, पांच मिनिटाचा टाइम दिलेला आहे आणि नंतर ती कुस्ती गुणावर घेण्यात येणार आहे. पांच मिनिटाचा टाइम दिलेला आहे. संदीप संदीप भारत मध्ये बघता बघता काही सेकंद भूतकाळामध्ये जमा झाले, वेळेवरती कुस्ती लागली. बाजूला बाजूला संदीप बापू टायमिंग लावले का? टाइम वरती कुस्ती आहे. पांच मिनिटाचा टाइम दिलेला आहे, वेळेवरती कुस्ती. ओ आणि भारत मध्ये कब्जा घेतलेला आणि स्वारे भरण्याच्या प्रयत्नात भारत मध्ये आणि पुन्हा कब्जा घेतला. शबास दोघांनाही समसमान संधी आहे. शबास आणि सर्वांनी कार्तिक काटेची जरा उडी बघा.